नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियान मध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचे स्वागत करते. गणेशोत्सवाच्या तोंडावरती आपलं गाव, आपलं शहर, आपला जिल्हा स्वच्छ कसा राहील याकडे सर्वांनीच लक्ष पुरवायला हवंय. शासन स्तरावरती, पालिका ग्रामपंचायत स्तरावरती स्वच्छता कार्य जरी केलं जात असलं तरी आपली ही जबाबदारी तितकीच आहे. हे लक्षात घेऊनच त्याप्रमाणे शून्य कचरा संकल्पना सत्यात उतरवली तर स्वच्छता नक्कीच राखता येईल. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमांचा आढावा या वार्तापत्रात आम्ही घेणार आहोत. सर्वप्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. स्वच्छ शहरांच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नांदेड शहराचा झेंडा फडकावा यासाठी विद्यार्थ्यांनी नांदेड शहरामध्ये विविध भागांमध्ये राबवलं स्वच्छता अभियान. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील बोगस शौचालय लाभार्थींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अकोला महानगर आयुक्त अजय लहाने यांचे आदेश आणि नांदेड जिल्ह्याची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल. सर्व जाती आणि धर्मातल्या नागरिकांनी एकत्रित येऊन कुटुंबस्तर संवाद अभियानामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त शौचालयांची बांधणी केल्यास हागणदारी मुक्त, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्राची निर्मिती नक्की होऊ शकेल असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलाय. स्वच्छ महाराष्ट्रासाठी कुटुंबस्तर अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर पाटोदा इथं ते बोलत होते. या अभियानाअंतर्गत शौचालय नसणाऱ्या 18 लाख कुटुंबांना भेटी देणार असल्याचंही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातले 15 तालुके पूर्णत हागणदारीमुक्त झालेत. चालू वर्षात राज्यातले 13 जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प असून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. गणरायाच्या आगमनाची तयारी हळूहळू वेग घेत असतानाच मूर्तिकार आपापल्या कलाकृतींवरती साज चढवण्यात मग्न आहेत. ओम क्रिएशन ट्रस्टच्या पुढाकारानं मुंबईमध्ये काही गतिमंद व्यक्ती आणि मुलांनी गणपतीच्या पर्यावरणपूरक मूर्ती साकारलेल्या आहेत. 9 इंचापासून 24 इंच उंचीच्या या शाडूच्या मूर्तींचं विसर्जन केल्यानंतर पर्यावरणाला हानी पोचत नाही. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिलांनी तयार केलेली तोरणं आणि इतर शोभेच्या वस्तू देखील कार्ड पेपर आणि कापड यांच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेल्या आहेत. सणांच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेण्याचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. देशातील 500 शहरांमध्ये होणाऱ्या स्वच्छ शहरांच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नांदेड शहराचा झेंडा फडकावा यासाठी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा जागर शहरातील विविध भागांमध्ये सुरू केलाय. स्वच्छ शहरांची राष्ट्रीय स्पर्धा जानेवारी 2017 मध्ये होणार असून या स्पर्धेसंदर्भात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्री यांनी देशातील 500 शहरांशी संवाद साधला तसंच देशपातळीवरील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेबाबतची माहिती सर्वांना दिली. याच अनुषंगानं महापालिकेच्या वतीनं सकाळी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेची शपथही घेण्यात आली. एनसीसी एनएसएसचे विद्यार्थी देखील यात सहभागी झाले होते. दरम्यान आयुक्त समीर उन्हाळ यांनी तरोडा भागामध्ये स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेऊन श्रमदान केलं. यावेळी नगरसेवक बालाजीराव कल्याणकर, शहरातील जुना मोंढा टॉवर या ठिकाणी महापालिका मुख्य कार्यालयाच्या वतीनं तसंच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. अभियानामध्ये सहभागी झालेले अधिकारी कर्मचारी यांनी जुना मोंढा भागामध्ये रस्ते सफाई करून रस्त्यावरील कचरा आणि घाण स्वच्छ केली. स्वच्छता अभियानापूर्वी या ठिकाणी सामूहिक स्वच्छता शपथही घेण्यात आली. शहरातील 4ही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. स्वच्छतेचं महत्व ग्रामीण जनतेला पटवून देण्यासाठी भेटी गाठी स्वच्छतेसाठी हा उपक्रम 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या तेल्हारा या गावामध्ये या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येतोय. ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन स्तरावरती राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास करावा तसंच हागणदारीमुक्त गावासाठी गावकऱ्यांनीच पुढे यावं असं आवाहन आमदार राहुल बोंद्रे यांनी केलं. या अभियानादरम्यान गावातून काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसंदर्भात घोषणाही दिल्या. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय नसणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं अकोला महापालिकेला 14 कोटींचा निधी दिलेला आहे. या निधीतनं महानगरपालिकेच्या स्तरावरती वैयक्तिक शौचालयं उभारून दिली जात आहेत. त्यासाठी लाभार्थींच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं निधी जमा केला जातोय.
महानगरपालिका प्रशासनानं 10,778 लाभार्थींची निवड केली असून आजपर्यंत 5,816 लाभार्थींच्या शौचालयांची बांधकामं पूर्ण झालेली आहेत. या दरम्यान काही लाभार्थी महानगरपालिका प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. घरी शौचालय नसल्याचं सांगत मार्च महिन्यामध्ये आरोग्य निरीक्षकांकडे नावाची नोंदणी झाली. महानगरपालिकेनं शौचालय बांधण्यासाठी संबंधित लाभार्थींच्या खात्यामध्ये 6,000 रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. त्यानंतर वारंवार शौचालय बांधण्याची सूचना केली असता सुरुवातीला संबंधित लाभार्थींनी उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर मात्र आरोग्य निरीक्षकांचा पाठपुरावा वाढताच लाभार्थ्यांची अरेरावी सुरू झाली. अशा बोगस लाभार्थींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा फरमानच जारी करण्यात आलाय. केंद्र शासनाचा पैसा खात्यात जमा झाल्यानंतरही लाभार्थी 5 महिन्यांपासून शौचालय बांधत नसल्याचं पाहून आरोग्य निरीक्षकांमध्ये खळबळ माजली. यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मधील ख्वाजा उरलमीन, अब्दुल बशीर अब्दुल सुलेमान, प्रभाग क्रमांक 6 मधील बसंती सीताराम ताथोडे आणि प्रभाग क्रमांक 30 मधील पुष्पा भोंगळ, कुरपती पांडे, सुनील निलवानी यांचा समावेश आहे. शौचालय बांधकामासाठी नांदेड जिल्हा परिषदेनं राज्यात शौचालयासह स्नानगृह बांधकामामध्ये नवा पॅटर्न निर्माण केलेला आहे. 3 महिन्यांपूर्वी प्रशासनानं गावं हागणदारी मुक्त करण्याचं आवाहन केलं होतं. 20 जूनपर्यंत ज्या लाभार्थींकडे शौचालय बांधकाम करायचं आहे त्यांच्याकडनं अर्ज ग्रामपंचायतीमार्फत एकत्रित करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार प्राप्त झालेले अर्ज तालुका स्तरावरती एकत्रित करून त्याचा गोषवारा जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनकडे सादर करण्याचं आवाहन उपमुख्य कार्यकारी GL रामोड यांनी केलं होतं. नांदेड जिल्ह्यात चालू वर्षामध्ये 48,822 शौचालयांचं उद्दिष्ट शासनानं दिलं असून 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील पायाभूत सर्वेक्षणानुसार ज्या लाभार्थींची नावं केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत अशा कुटुंबांकडे शौचालयांचं बांधकाम करण्यात येत आहे. उर्वरित लाभार्थींनी नरेगा अंतर्गत शौचालयाची मागणी करून शौचालयाचं बांधकाम करून दिलं जाणार आहे. लोकसहभागावरती आधारित असलेल्या या अभियानामध्ये ज्यांच्याकडे शौचालय बांधकाम करायचं आहे अशा प्राप्त झालेले अर्ज एकत्रित करून गटविकास अधिकारी, मिनी BDO, ग्रामसेवक, BRC कर्मचारी यांनी शौचालय बांधकामासाठी पाठपुरावा करायला हवाय. ज्या कुटुंबांनी 20 जूनपर्यंत अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर केलेले नाहीत अशा कुटुंबांना या अभियानातनं 12,000 रुपयांचा लाभ मिळणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. या सर्व बाबींचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांना 12 ऑगस्ट रोजी सादर करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात किती शौचालयांचं बांधकाम झालंय याची आकडेवारी कळली. जिल्ह्यात अभियान सुरू करताच वर्षभरामध्ये सुमारे 1 लाख शौचालयं उभारली गेली. यासाठी प्रत्यक्ष हातात थापी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी स्वतः शौचालयांचं बांधकाम केलं. यामुळे जिल्ह्यात या अभियानानं चांगलीच गती घेतली आहे. शौचालयासह गावात स्नानगृहाचाही मोठा बिकट प्रश्न आहेच. लोक उघड्यावरती अंघोळ करतात, यात महिलांची कुचंबणा होते. हे लक्षात आल्यानंतर शौचालयासह बाथरूम बांधण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानुसार ग्रामीण भागामध्ये स्नानगृह बांधली जात आहेत. आई आई या विलक्षण रसायनाची जादू कुणालाही भुरळ पाडणारी आहे. फक्त 2 अक्षरी जीवनदायी शब्दाची मोहिनी मनावर काल होती, आज आहे आणि उद्याही तशीच राहणार आहे. आईबद्दल कितीही बोललं ना तरी कमीच वाटतं. माझ्या मायच्या मिठीतून झरतात पाझर समाधानाचे, बहरतात मळे कर्तृत्वाचे की माझी ईश्वरी माय, ईश्वरी माय. माझी माय प्रसारण सोमवार ते बुधवार सकाळी 8:45. चालता बोलता मध्ये मी शंतनु मोगे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. 3 सलग अचूक उत्तर जो कोण देईल त्याला मिळणार आहे दूरदर्शन तर्फे हे चांदीचं नाणं. कोणत्या देशात मध्यरात्रीचं सूर्य दिसत? नॉर्वे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. दूरदर्शन तर्फे हे चांदीचं नाणं दादा केवळ तुमच्यासाठी. पांढऱ्या हत्तीचा देश असं कोणत्या देशाला म्हणतात? पहिल्या पॉलला विकेट घेतली तुम्ही. बघत रहा तुमचा आवडता कार्यक्रम चालता बोलता. चालता बोलता प्रसारण रविवारी दुपारी 3 वाजता.
विनोदाची झालं हास्य रंग. अरे देवा, ए डार्लिंग, जरासा रोमांस करूया ना. विनोदाचा रंग हास्य रंग म्हणजे तुम्ही तुमचे कपडे फाडले की फॅशन, आणि आम्ही मुलांनी फाडले की पोलीस स्टेशन. कामं लोकांनी करा आणि तो सगळा पैसा मला मिळाला. बोलो बाय बच्चा, शौचालय सुरू कर. हास्य रंग प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:25 आणि सायंकाळी 6:55. गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिकेनं जय्यत तयारी केलेली आहे. पुणे शहर परिसरामध्ये कशा प्रकारे स्वच्छता राखली जाईल याकडे जातीनं लक्ष पुरवलं जात आहे. याच संदर्भातला पुणे दूरदर्शन केंद्राचा एक वृत्तांत पाहूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकारेषु सर्वदा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारा गणपती बाप्पा हा आपल्या घराघरामध्ये गावागावामध्ये शहराशहरामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याचबरोबर आपण त्याच्या आगमनाच्या तयारीसाठी उत्सुक आहोत. तर संपूर्ण शहरामध्ये ही तयारी कशी चालू आहे? पुणे शहरातल्या बुधवारपेठ यामध्ये बेलबाग चौकामध्ये ही तयारी कशी चालू आहे बघूया. असं म्हटलं जातं की क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. खरोखरच जिथे स्वच्छता आहे तिथे भगवंत आहे. आणि सगळ्याच महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पा आपल्या घराघरामध्ये विराजमान होणार आहे, आपल्या शहरामध्ये विराजमान होणार आहे. पण पुणे तिथे काय होणे, पुण्याची बातच कुठं. जिथे ऐतिहासिक सांस्कृतिक या उत्सवाला आगळं वेगळं महत्त्व आहे, हा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो, त्या उत्सवाच्या निमित्तानं पुणे महानगरपालिका आणि इथले परिसरातील लोक कशा पद्धतीने स्वच्छतेची काळजी घेतात हे जाणून घेऊयात. या ठिकाणी विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अरुणजी खिलारी यांच्याकडून. सर, गणपतीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे स्वच्छतेच्या बाबतीत आपण काय ठोस पावलं घेतलेली आहेत आणि कशा पद्धतीने कामकाज पुढे चालवत? पुणे शहरातलाच नाही तर देशात सांस्कृतिक मानबिंदू असलेला गणेशोत्सव पुणे शहरात साजरा केला जातो आणि त्याचं पुणे शहरातला जो मध्यवर्ती भाग आहे हे विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचा येतो. त्याची तयारी आम्हाला आधीपासून करायला लागते. रस्त्यातल्या रस्ते दुरुस्ती, खड्डे दुरुस्ती, फुटपाथ दुरुस्ती, फुटपाथवरचे रेलिंग दुरुस्ती, याचबरोबर नेमणुका करणे, संबंधित क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणे, इथून आमची सुरुवात झालेली आहे. आणि आता आम्ही याचबरोबर जे नदीपात्रामध्ये ज्या ठिकाणी जिथं गणेश विसर्जन केलं जातं तिथली स्वच्छता करणे, त्या ठिकाणी अधिकारी वर्ग सेवावर्ग नेमणे, त्यानंतर जे हौद आहेत विसर्जन हौद आहेत कृत्रिम विसर्जन हौद केलेले आहेत त्यांची दुरुस्ती रंगरंगोटी आणि त्यांच्या व्यवस्था करणे याबाबतही काम चालू केलेलं आहे. आणि याशिवाय जे मिरवणूक मार्ग आहे मिरवणूक मार्गावरती जे अडथळे असतात अतिक्रमणचे अडथळे असतील किंवा झाडांच्या फांद्या असतील ज्या धोकादायक फांद्या आहेत त्या काढणे इत्यादी आता चालू आहे सध्या. खूप चांगल्या पद्धतीने सगळं चालू आहे. पण ज्यावेळेस उत्सव ॲक्च्युली चालू असतो किंवा गणेश उत्सव सुरू असतो त्यावेळेस हजारोंनी लाखोंनी संख्या रस्त्यावर उतरते आणि त्या लोकांच्या माध्यमातून काही ना काही स्वच्छतेचे तुम्हाला अडचणी निर्माण होत असतील, तर उत्सवाच्या दरम्यान तुम्ही ती काळजी कशी घेतात? उत्सवादरम्यान तर खास काळजी घ्यायला लागते कारण इथं खूप मोठ्या प्रमाणावर भाविक बाहेरून येतात किंवा पुण्यातले पण असतात, त्यांची संख्या प्रचंड असते, त्यामुळे लिटरिंग मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे आम्ही दोन पाळ्यांमध्ये स्वतंत्र स्टाफ नेमलेले आहेत जेणेकरून विशेषतः जिथं मोठे गणपती आहेत 5 मानाचे गणपती आहेत ज्याच्या जिथं बसतात मंडप ज्या ठिकाणी मंडप आहे त्या ठिकाणी स्वतंत्र स्टाफ नेमून कुठेही कचरा पडणार नाही, कुठं अस्वच्छता होणार नाही याबाबत आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे. ज्या गणपतीला आपण 10 दिवस मानपान दिलेलं असतो ते गणपती ज्यावेळेस पाण्यामध्ये विसर्जित होतात त्यानंतर त्यांचे हातपाय तुटलेल्या अवस्थेत किंवा नदी म्हणा किंवा पाण्याचा परिसर अतिशय अस्वच्छ होऊन जातो, तर यासाठी आपण काही उपाययोजना केलेली आहे का? हा पर्यावरण दृष्टीने अतिशय महत्त्वाचा इश्यू आहे. नदीपात्रात किंवा कॅनॉलमध्ये किंवा विहिरीमध्ये मूर्त्यांचं विसर्जन केल्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आपण पुणे महापालिकेने कृत्रिम हौद बांधलेले आहेत. शहरातल्या प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणी हौदांची रचना केलेली आहे. तर नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी हौदात विसर्जन करावं जेणेकरून आम्ही ते हौदातले विसर्जन केलेले तर सुरक्षित स्थळी नंतर आम्ही हलवणार आहोत.
याचबरोबर यावर्षी एक नवीन उपक्रम महापालिका राबवत आहे. यावेळेला एक अमोनियम कार्बोनेट अमोनियम कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा यावेळेला आपण नागरिकांना मोफत वाटणार आहोत 2 किलोच्या पिशव्यांमध्ये. तर तो जो खाण्याचा सोडा आहे तो एखाद्या पाण्याच्या बकेटमध्ये मूर्ती आणि पाणी अर्ध ठेवलं आणि त्या मूर्तीच्या वजनावर जो सोडा टाकला तर ती मूर्ती विरघळणार आहे. विरघळल्यामुळे त्याच्या खाली चुनकडी थांबणार आहे आणि वरती जे क्लिअर सोल्युशन तयार होईल ते उत्तमरित्या चांगल्या प्रकारचं खत आहे. अशा प्रकारचा नवीन उपक्रम केला महापालिकेने राबवलेला आहे. तर नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी जर तुमच्या मूर्त्या छोट्यावर असतील तर तुम्ही या सोड्याचा वापर करून घरीच तुम्ही विसर्जन करावं जेणेकरून पर्यावरणाला जे त्रास होणार नाही तो वाचवता येईल आपल्याला. पुणे हे जसं शिक्षणाचं शहर आहे तसं हे गणपती उत्सवाचं देखील आहे. 100-125 वर्षापासूनची आपली परंपरा जपत श्रीमंत दगडू हलवाई या ट्रस्टचा गणपती हा आपल्या शहराचा मानबंधू आहे, वैभव आहे. पुण्यामध्ये अनेक गणपती मंडळं आहेत पण ही मंडळं ह्या उत्सवाच्या दरम्यान कशा पद्धतीनं काम करतात, स्वच्छतेची काळजी कशी घेतात, त्यानिमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे उत्सव प्रमुख हेमंत रासने आपल्या समवेत आहे. आपण त्यांना विचारूयात की मंडळाचं कामकाज उत्सवाच्या दरम्यान कसं चालतं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट गेली 125 वर्ष या पुणे शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करतो. आज देशात नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरनं सुद्धा ह्या उत्सव बघण्याकरता लोक ह्या ठिकाणी येत असतात. महाराष्ट्राचा तर हा श्रद्धेचा विषय आहे. हा उत्सव करत असताना लाखो लोक ह्या पुण्यनगरीत उत्सवाच्या दरम्यान येतात, ह्या भागात येतात. हा पुणे शहराचा अतिशय मध्यवर्ती असणारा भाग, या भागात असणारी पूर्ण गर्दी आणि उत्सवाच्या काळात होणारी गर्दी, या सगळ्या याचा उत्सवात स्वच्छता ठेवणं हा एक याच्यातला मोठा विषय असतो. त्याकरता आमचे जवळजवळ मंडळाचे 500 स्वयंसेवक आहे. विश्राम पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे सुद्धा आम्हाला मोलाचे सहकार्य लाभतं. त्यांच्या 3 शिफ्टमध्ये लोक इथे ह्या भागात स्वच्छते करता येतात. आमचे 500 स्वयंसेवक जे आहेत ते आपण 3 शिफ्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या वेळेत एक थोडा वेळ गर्दी थांबवून आम्ही ह्या भागाची पूर्ण स्वच्छता करतो. गणपती उत्सवाच्या माध्यमातून होणारी गर्दी आणि आपण त्यावर कशी मात करायची, आपलं आरोग्य कसं सांभाळायचं, कारण शेवटी आरोग्य धनसंपदा, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. स्मार्ट सिटीअंतर्गत आपला ओला सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक झाला असल्यामुळे दोन्ही कचरा वेगवेगळा करून आम्हाला साधारणतः 2 टन कचरा रोज द्यावा लागतो. साधारणतः 15 वर्षापासून रात्रपाळी आम्ही चालू केलेली आहे. रात्री 2 वाजता आम्ही कामकाज चालू करतो ते दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत आमचं कामकाज चालतं 3 शिफ्टमध्ये. साधारणतः 40 कर्मचारी आमचे या सेवेसाठी कार्यरत आहेत. फक्त दगडूशेठ हलवाई मंडळ हा एरिया नसून बाजीराव रोड, शिवाजी रोड प्रमुख रस्ते जे आहेत त्याची स्वच्छताही आमच्यातर्फे करण्यात येते आणि नागरिकांना भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं जातं की प्लॅस्टिकचा वापर टाळा किंवा ओला सुका कचरा वेगळा करा. इथं पण आम्ही जे व्यापारी बाहेरून येतात त्यांना आम्ही प्रबोधन करतो की तुमचा हा सेपरेट कचरा बाजूला ठेवा म्हणजे आम्हाला तो उचलण्यासाठी हस्तांतर करण्यासाठी फायदेशीर होईल. आम्ही स्वच्छता सर्व कामगार मिळून करतो. 15 वर्षापासून आम्ही ही स्वच्छता मोहीम चालू आहे आमची आणि ही स्वच्छता करत असताना आम्ही सर्व कामगार पूर्ण एकत्र येऊन स्वच्छता करतो आणि 2 ते 2.5 टन आमचा कचरा ओला सुका वेगळा करूनच आम्ही पाठवला म्हणजे देतो सगळा. आणि आम्ही जे कामगार आहोत ती सगळे एकत्र आल्यामुळं पूर्ण देशातले जे लोक इथं येतात ती भरपूर कचरा पडतो
आणि ती स्वच्छता केल्यामुळे आम्ही कामगार एकत्र असल्यामुळे आम्हाला क्षीण वाटत नाही किंवा उत्सुकता वाटते आणि चांगलं वाटतं. अशा या सोहळ्यासाठी, आनंददायी सोहळ्यासाठी आपण स्वतःशी एक निर्धार करूयात, एक शपथ घेऊयात. 1 2 3 4 1 2 3 4 स्वच्छतेचा करू निर्धार. स्वच्छतेचा करू निर्धार. 1 2 3 4 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी गणेशोत्सवाच्या खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना हा सण आनंदाचा जावो, भरभराटीचा जावो. मंडळी, उद्या गणेशाची प्रतिष्ठापना ठिकठिकाणी होणार आहे, तेव्हा या गणेशोत्सवादरम्यान पावित्र्य कसं राखता येईल, स्वच्छता कशी राखता येईल, याकडे सगळ्यांनी जातीनं लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येकाने खालीचा वाटा नक्की उचला, मग परिसर नक्की स्वच्छ होईल. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. मात्र तुम्ही किंवा एखादी सामाजिक संस्था तुमच्या परिसरामध्ये स्वच्छतेची मोहीम राबवत असेल तर त्याची माहिती आम्हाला जरूर कळवा, आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता: वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग भुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. स्वच्छ शहरांच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नांदेड शहराचा झेंडा फडकावा यासाठी विद्यार्थ्यांनी नांदेड शहरामध्ये विविध भागांमध्ये राबवलं स्वच्छता अभियान. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील बोगस शौचालय लाभार्थींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अकोला महानगर आयुक्त अजय लहाने यांचे आदेश आणि नांदेड जिल्ह्याची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल.